नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचं एक जे एक आर्टिकल आलं होतं सकाळच्या न्यूजपेपरमध्ये, त्याचा संदर्भ घेऊन आपण जो आहे तो हा व्हिडिओ बनवतोय आणि काही महत्त्वाचे मुद्दे जे जाणवत आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा। जे कोणी एमपीएससीमध्ये जे कोणी आपले स्टुडंट राईट फोरम असतील त्यांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाठवा, वास्तव कट्टा असेल त्यांना सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाठवा हा। जे कोणी संघटना असतील एमपीएससीच्या बाबतीमध्ये ज्यांना की जे आयोगाशी संपर्क साधू शकतात, त्यांच्याशी मीटिंग घेऊ शकतात, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर एक असा आर्टिकल आलेला आहे की निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान जे आहे, जे आत्ताच्या गव्हर्नमेंट शासनाचे जे काही त्यांचं स्लोगन आहे तर ते फक्त कागदावरच दिसून येते असं या आर्टिकलमध्ये जे आहे ते म्हटलं गेलेलं आहे। तर आता ह्या आर्टिकलच्या माध्यमातून एकूण तीन प्रश्न जे आहेत ते मला जाणवत आहेत, तर ते मी तुमच्याशी शेअर करतोय। तर एकूण तीन प्रश्न कुठले उभे राहिलेले आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे कंबाईन परीक्षा ज्या देण्यासाठी ज्या उमेदवारांचं वय उलटून गेलेलं आहे त्यांचं आता काय होणार, ह्याचं उत्तर शासनाने द्यावं आणि गव्हर्नमेंटने द्यावं। कारण कंबाईन परीक्षेची जाहिरात जी होती ती फेब्रुवारी 2024 येणं अपेक्षित होतं आणि एप्रिलला त्याची परीक्षा जी होणं ही अपेक्षित होतं। मात्र आता ज्या उमेदवारांचं वय उलटून गेलं, आता तुम्ही वेगवेगळी त्याच्यामध्ये कारणं दिली की मग त्याच्यामध्ये जे लोकसभेचं इलेक्शन असेल तिथं आचारसंहिता लागली, पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला, ठीक आहे सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट झाल्या, पण आता त्यांच्यामध्ये आमचा काय दोष होता? आम्ही तर प्रिपरेशन चांगलीच करत होतो, पूर्णपणे झोकून देऊनच आम्ही प्रिपरेशन करत होतो, आता आमचं वय उलटून गेलं, आता ज्याचं फेब्रुवारीमध्ये वय बसत होतं तर त्या विद्यार्थ्याचं वय उलटून गेलं, मग त्याचं काय होणार, ठीक आहे? याचं सुद्धा उत्तर कोणीतरी देणं कर्मप्राप्त ठरणार आहे, कोणीतरी त्याला त्याची जबाबदारी जी आहे त्या उमेदवाराची घेतली पाहिजे, कारण त्यांनी त्याच्या आयुष्यातले 4-5 वर्ष या परीक्षेची तयारी करण्यामध्ये घालवलेले असतात। आणि जर असा बोंगळ कारभारांनी जर त्या उमेदवाराचं वय उलटून जात असेल तर निदान तुम्ही तिथं त्यांना आता एक संधी देणं फार गरजेची आहे, एक शेवटची तरी त्याला संधी जी आहे परीक्षेसाठी तुम्हाला द्यायला पाहिजे, ठीक आहे? मग ते आयोगानं निर्णय घ्यावा किंवा मग ज्या संघटना असतील त्यांनी आयोगाला तसं सुचवावं की बाबा ते ह्या उमेदवारांचं उलटून गेले त्यांनी काय करायचं, ठीक आहे? मग जर असंच जर प्रत्येक वेळेला होत राहिलं तर मग उमेदवार कम्प्लिटली नाराजच होणार आहेत आणि त्यांचा कदाचित एमपीएससीवरचा सुद्धा विश्वास उडू शकतो। कारण आता एकच एवढी संस्था अशी राहिलेली आहे की एमपीएससीची की बाबा त्याच्यामध्ये थोडीशी पारदर्शकता जी आहे ती शिल्लक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे हा पहिला मेजर प्रश्न आहे की ज्या उमेदवारांचं वय उलटून गेलं त्यांनी काय करायचं आहे। पुढं असं आहे की चुकून जर आयोगानं जाहिरात काढली, असं एक मला या आर्टिकलमधून आज जाणवलेलं आहे की जर चुकून आयोगानं जाहिरात काढली तर आचारसंहिता लागायच्या आतमध्ये, म्हणजे सप्टेंबर 15 काहीतरी म्हणतात की आचारसंहिता लागणार आहे, तर त्याच्या आतमध्ये ते पूर्वपरीक्षा जे आहे ते घेऊ शकतात। मग एकदम तुम्ही जाहिरात काढताय आणि लगेच एका महिन्यावरती पूर्वपरीक्षा घेताय, मग अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार का, हा सुद्धा मग कुठेतरी आयोगानं जो आहे तो विचार करायला पाहिजे। कारण इतक्या सहजासहजी एकदम तुम्ही जाहिरात काढून लगेच तुम्ही 30 दिवसात परीक्षा घेताय, तर मग त्या गोष्टींना काहीच अर्थ त्याच्यामध्ये उरणार नाही। म्हणजे जी प्रणाली असते, तुम्ही जाहिरात काढा पण अभ्यासाला ऍटलीस्ट पुरेसा तुम्ही तेवढा जितका वेळ तरी द्या मुलांना, ऍटलीस्ट 2 ते 3 महिन्याचा तरी अवधी घ्या द्या मुलांना, तर आणि तरच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या पॉसिबल होतील। कारण ना तुमची जाहिरात आली ना तुम्ही काही टेंटेटिव्ह डेट टाकलेले आहे, त्याच्यामुळे मुलंसुद्धा अजून असाच विचारामध्ये आहेत की परीक्षा कधी होणार हेच माहीत नाही, तर अभ्यास कसा करायचा आणि काय करायचं, तर याचासुद्धा तुम्ही कुठेतरी विचार करणं फार गरजेचं झालेलं आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की ना आयोगानं कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली आहे, की निदान टेंटेटिव्ह जरी तुम्ही तारीख डिक्लेअर केली असती तरी सुद्धा आम्हाला कळलं असतं की ह्या परीक्षेला आमची कंबाईनची परीक्षा जी आहे ती होणार आहे। आणि याच्यामध्ये ना शासनानं परिपूर्ण मागणीपत्रक सुद्धा आयोगाला पाठवलेलं आहे आणि जे काय पाठवलेलं आहे ते तोडकंच पाठवलेलं आहे। सैन्यात एकंदरीत काय की सर्व निवांत कारभार सगळा जो आहे तो चाललेला आहे, विद्यार्थ्यांच्या हिताशी देणं घेणं आहे की नाही ह्याचाच प्रश्न आता सध्या उभा राहिलेला आहे, ठीक आहे? आणि तुम्ही जर स्वप्न बघताय पण जर अशा सगळ्या गोष्टी घडत राहतील तर त्याचा जो थोडासा परिणाम जो आहे तो होत राहतो। जाहिरात येणार, परीक्षा होणार, पण कधी होणार ते माहीत नाही। उमेदवारांचं वय उलटून निघून चाललंय, त्यांचं वयाचं त्यांना एक संधी मिळणार की नाही हे माहीत नाही। आणि जर आचारसंहितेच्या आधी जर त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं तर 30 दिवसामध्ये तुम्ही किती अभ्यास करणार, किती परीक्षा देणार, असं सुद्धा एक प्रश्न जे आहे ते, एकूण 3 प्रश्न जे आहे ते उभे राहिलेले आहेत, ठीक आहे? आता आर्टिकल काय होतं बघा, तर कुठे आहे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान वर्ष पूर्ण तरी होईना, एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आयोगाच्या पत्रव्यवहारानंतरही शासनाकडून 500 पदांची अजून मागणीपत्रकच पोहोचलेली नाहीत।
मग याच्यासाठी शासनानं काय कारण दिलेलं आहे ते माहिती नाही, ठीक आहे. मागणी पत्रक जर शासनाकडे गेलेलं असेल तर शासनाने त्यांना ऍक्सेप्ट करून हे आयोगाकडे पाठवायला पाहिजे होतं, पण शासनाने सुद्धा त्याला अजून मागणी पत्रक जे आहे ते दिलेलं नाही. आता इथे बघा, गत वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा गटब आणि गटक या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध होऊन 30 एप्रिलला परीक्षा झाली होती. गत वर्षीचं सांगितलेलं आहे त्यांनी. मागील परीक्षेला 1 वर्षाचा कालावधी सुद्धा लुटून गेला, तरी देखील यंदाच्या परीक्षेचं वेळापत्रक ठरलेलं नाही. 2024 या परीक्षेचं अजिबात वेळापत्रक जे आहे ते ठरलेलं नाही. आणि या आर्टिकलमध्ये पुढे म्हटलेलं आहे की गत वर्षी संयुक्त पूर्व परीक्षा गटब आणि गटक या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध होऊन 30 एप्रिलला परीक्षा झाली होती. मागील परीक्षेला 1 वर्षाचा कालावधी लोटला, तरी देखील, बरं कालावधी जरी लोटला असेल तरी यांचा रिझल्ट तरी कुठं लागला आहे अजून, ठीक आहे. ज्यांचा काही लागला असून टायपिंगच्या स्किल टेस्टचा रिझल्ट, बऱ्याच गोष्टी अजून याच्यामध्ये बाकी आहेत. तरी देखील यंदाच्या परीक्षेचं वेळापत्रक ठरलेलं नाही. लोकसभेची आचारसंहिता संपली, पावसाळी अधिवेशनही पार पडलं, तरी सुद्धा राज्य शासनाकडून एमपीएससीला रिक्त पदांची मागणी पत्रक जे आहे ती दिली गेलेली नाहीत. मग नक्की राज्य शासन एक्झॅक्टली कोणत्या कामामध्ये बिझी आहे, कोणा स्टोक? राज्य शासनाच्या 43 प्रमुख शासकीय विभागाकडून त्यांच्याकडील रिक्त पदांची मागणी पत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवली जातात. त्यानुसार आयोग रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करतं. यात पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक, राज्य विक्री कर निरीक्षक, सहायक कक्षा अधिकारी, लिपिक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक अशा पदांचा समावेश असतो. राज्यातील किमान 5.5 ते 5.5 लाख तरुण तरुणी या दरवर्षी परीक्षा देतात. आता मला सांगा, 5 ते 5.5 लाख मुलं दरवर्षी ही कंबाईनची परीक्षा देणार असतील, जर तुम्ही हे बरोबर तुमच्या शेड्यूलनुसार चालवलं असतं, आणि जर ज्यांचं वय उलटून गेलं त्यांचे, ज्यातले जवळपास 1 ते 1.5 लाख मुलांचं वय उलटून सुद्धा गेलं असेल, ठीक आहे, काही त्याच्यामध्ये सांगतात किंवा 50,000 मुलांचं वय उलटून गेलं असेल, मग या 50,000 मुलांचं भवितव्याचं काय, तुम्ही यांच्या भवितव्याशी खेळलात सरळ सरळ, असं यामधून एक अर्थ दिसून येतोय. आणि वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी त्या परीक्षेची उत्सुकता असते. मागच्या वेळेला झाली 30 एप्रिल 2023 रोजी एकूण 8,000+ पदांसाठी परीक्षा पार पडली. किमान 6 महिन्यातून एकदा ही परीक्षा अपेक्षित असतानाही अनेक तरुणांची वयोमर्यादा देखील, इथं म्हटलेलं आहे बघा, तरुणांची वयोमर्यादा देखील संपुष्टात येत असताना 1 वर्षानंतरही संयुक्त पूर्व परीषद कधी होईल याचे उत्तर नाही एमपीएससीकडे आहे ना राज्य शासनाकडे आहे. आता तुमचं वय संपून गेलं मग याला जबाबदार कोण? राज्य शासन जबाबदार असणार की याला एमपीएससी जबाबदार असणार? एक्झॅक्टली कोण याला जबाबदार आहे तर ते त्यांनी सांगावं आपल्याला, ठीक आहे. आणि त्यांना एक संधी मिळेल का याचा सुद्धा तुम्ही एकदा सांगावं, एकतर घोषणापत्र काढून तुम्ही सांगावं की आम्ही ज्यांचं वय उलटून गेलं त्यांनी ऍटलीस्ट एक संधी देतोय, ठीक आहे, की आणि ह्या या तारखेला परीक्षा कंबाईनची एक टेंटेटिव्ह टाइम डेट तरी द्या की ह्या तारखेला परीक्षा होईल, ठीक आहे. मग भले तुम्ही सप्टेंबरची द्या, ऑक्टोबरची द्या, नोव्हेंबरची द्या, पण ते एक जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळ मिळावा त्या पद्धतीने एक तुम्ही डेट तरी द्या, म्हणजे त्या पद्धतीनं सिलॅबस जो आहे तो डिझाईन वगैरे अभ्यास करता येऊ शकतो प्रॉपरली, ओके. तर ह्या दोन तरी गोष्टींचं अँड सांगणं आपल्याला त्या आयोगानं सध्या फार गरजेचं झालेलं आहे, ठीक आहे. आता बघा, हे निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान कागदावरच आहे. तर 30 एप्रिल 2023 रोजी संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली होती, त्यानंतर जून 2024 मध्ये ही परीक्षा अपेक्षित होती. आता आधी कधी होणार होती? एप्रिलला. नंतर मग मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, नंतर गेलं ते जूनला, ओके. त्याच्यानंतर आता जून सुद्धा संपला, मागील परीक्षेला 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालं, त्याच्यानंतर आता ही परीक्षा कधी होणार याचं उत्तर कोणाकडेच नाही अशी स्थिती आहे. आयोगानं तर राज्य शासनाला पत्रव्यवहार करून मागणी पत्रक तातडीने पाठवावीत अशी मागणी केलेली आहे. बहुतेक ह्या मागणी पत्रक तातडीने पाठवायच्या पत्रव्यवहाराला राज्य शासनानं काही केराची टोपली दाखवलेली आहे की काही माहिती नाही, पण तरी पण अद्याप 500+ पदांची मागणी पत्रक जे आहे ते आयोगाला आलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 सप्टेंबर नंतर जाहीर होण्याची शक्यता जी आहे, बघा 15 सप्टेंबर नंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावेळी सर्व शासकीय विभाग निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त असतात, त्यामुळे निवडणुकीपूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा न झाल्या आचारसंहितेचं ठीक आहे लागून गेली, पण आता निवडणूक कधी असेल, निवडणुकीची तारीख कधी असेल, समजा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला निवडणूक असेल, तर निवडणुकीपूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा न झाल्यास विधानसभा निवडणूक होईपर्यंत परीक्षा शक्य नाही. म्हणजे बघा, इथं ऑक्टोबर पण पॉसिबल नाही होणार, नोव्हेंबर पण पॉसिबल, म्हणजे नोव्हेंबर 15 पर्यंत जर निवडणूक झाली विधानसभेची तर त्याच्यानंतरच कुठेतरी आपल्याला चान्स मिळेल, पण निदान ऍटलीस्ट ते तरी डेट सांगावी आयोगाने की बाबा आम्ही हे झाल्यावर तिथं आम्ही परीक्षा जी आहे ती घेऊ शकतो, तर एक दिशा आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शासनाकडून मागणी पत्रक वेळेत यावीत असं विश्वसनीय सूत्रांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. आता बघूया या आर्टिकलचा काही शासनावरती परिणाम वगैरे होतोय का. आणि सचिव जे आहेत सुवर्ण खरात एमपीएससीच्या, त्या असं म्हणतायत की मागणी पत्रक आल्यानंतर लगेचच आम्ही पुढील कारवाई करू. आता ऑब्विसली गोष्ट आहे, जर गव्हर्नमेंटनं जर एमपीएससीकडे मागणी पत्रकांची पाठवली नाही तर एमपीएससी परीक्षा तरी किती जागांची काढणार, ठीक आहे. तर त्यासाठी शासनानं गव्हर्नमेंटकडे मागणी पत्रक पाठवायला पाहिजे, ती अजून काही परिपूर्ण गेलेली दिसत नाहीत, ठीक आहे.
तर असं म्हणते की काही रिक्त पदांची मागणीपत्र आयोगाकडे प्राप्त होत आहेत, मात्र अजून सुद्धा काही विभागाकडील मागणीपत्र येणार आहेत. सर्व मागणीपत्र आल्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होईल असं सुवर्णा खरात म्हणते ज्या काही सचिव आहेत एमपीएससीच्या, तर त्यांनी असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला. तर गोष्ट लक्षात ठेवा, तर ह्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं हे फार गरजेचं आहे. एक म्हणजे ज्या उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेलेली आहे त्यांचं काय होणार, दुसरं म्हणजे एक्झॅक्टली डेट तुम्ही टेंटेटिव्ह तरी सांगा की ह्या तारखेला आमची कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे. ठीक आहे, ॲटलिस्ट ह्या दोन तरी गोष्टी सांगा, परीक्षा होणार आहे की नाही हे तरी सांगा, आणि झाली तर ती परीक्षा कधी होणार आहे ह्याचं सुद्धा आन्सर जे आहे ते आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जे कोणी संघटना असेल त्यांच्यापर्यंत, आणि या कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच तुमचं मत जे आहे हे तुम्ही नक्कीच तुमचं मत जे आहे ते तुम्ही नक्कीच दर्शवा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ जर वरती आपला आला तर जेणेकरून कोणाचं तरी लक्ष या व्हिडिओवरती पडेल आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील, आणि जेणेकरून त्या मागण्यांचा पाठपुरावा देखील जो आहे हा होऊ शकेल. ओके, मात्र तुमचा अभ्यास तुम्ही अजिबात बंद करू नका, परीक्षा जी आहे ती होणारच आहे. ठीक आहे, परीक्षा होत जी आहे ती होणारच आहे, आपला अवधी सुद्धा मिळू शकतो, पण तुमचा अभ्यास तुम्ही अजिबात बंद करू नका. ठीक आहे, अजिबात तुम्ही अभ्यास तुमचा होप सोडू नका, अभ्यास तुमचा चालूच राहू दे कंटिन्युअस, आणि ह्या गोष्टी होतच राहतात, मात्र तुमच्या अभ्यासावरचा फोकस तुम्ही अजिबात हलवून देऊ नका. आपल्या चॅनलवरती टार्गेट्स वरती टार्गेट सर्वांनी फॉलो करण्याचा प्रयत्न तुम्ही 100% हा केला पाहिजे. ओके, सो नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, ऑल द बेस्ट.